नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे यामध्ये आपण दोन हजार एकोणीसला जी तलाठी भरती झाली होती आणि ती एक्झाम तुमची ऑनलाईन झाली होती तर त्या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे जे क्वेश्चन विचारलेले होते तर त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत म्हणजे रोज आपण म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण येथे दहा क्वेश्चन घेणार आहोत मग त्यामध्ये काही गणिताचे क्वेश्चन असतील किंवा काही बुद्धिमत्तेचे क्वेश्चन असतील म्हणजे दोन्ही मिक्स असतील यामध्ये ठीक आहे तर हे क्वेश्चन आपण इथे पाहणार आहोत तर यामध्ये आज आपण दहा क्वेश्चन घेतलेले आहेत आजच्या पार्टमध्ये तर ते क्वेश्चन पाहूयात आपण आता हे क्वेश्चन सोडत असताना जी रेग्युलर पद्धत आहे आपली ती पण आपण पाहणार आहोत आणि सोबतच जिथे जिथे शॉर्ट ट्रिक्स अप्लाय करता येत असतील तर अशा ठिकाणी तुम तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स कशी कर अप्लाय करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तो तर पाहूयात हे क्वेश्चन कशा पद्धतीचे आहेत तर पहा पहिला क्वेश्चन काय तर क्वेश्चन नंबर एक खालील प्रकारे अपवादांसोबत खाली प्रकारे शून्य ते नऊ अंकांना संकेतबद्ध केले गेले आहेत म्हणजे शून्य ते नऊपर्यंत जेवढे काही अंक आहेत तर त्यांना प्रत्येकाला काहीतरी एक संकेत अंक इथे दिलेला आहे इथे तीनला एच दिला आहे आठला आहे ते डॉलरचं साईन आहे इथे शून्यला आर आहे सातला ए, चा ए चारला चार एम सहाला इथे पर्सेंटेजचं साईन आहे नऊला एल दोनला के पाचला ई आणि एकला यस असे संकेत अंक इथे दिलेले पुढं काय म्हटलंय आता यामध्ये दोन अपवाद दिलेले हो, तर पहिला अपवाद काय सांगतो जर संख्या गैरशून्य विषम अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे वाय आणि हॅश अशा प्रकारे संकेतबद्ध केले जाते आणि दुसरा जो अपवाद दिलेला आहे तो काय जर संख्या सम म्हणजे शून्यासह अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे बी आणि एक्स असे संकेतबद्ध केले जावे आता यासाठी तुम्हाला एक संख्या इथे दिलेली आहे अडतीस एक्क्याण्णव सदुसष्ट यासाठी काय संकेत असेल आता ही जी संख्या तुम्हाला दिलेली आहे तर या संख्येसाठी कोणत्या पद्धतीचा संकेत असेल तो तुम्हाला इथे ओळखायचा आहे ठीक आहे आता इथे पहा हे संकेत तुम्हाला दिलेले यावरूनच आपण या ही जी संख्या दिलेली आहे या संख्येसाठी आपण संकेतांक घेणार आहोत आता इथे ब तुम्हाला काय दिलेले आहेत तीन दिलेले आहेत आठ आहेत नऊ आहेत एक आहे सा, सहा आणि सात अडतीस एक्क्याण्णव सदुसष्ट तर इथे तुम्हाला सातसाठी ए दिसत असेल आणि तीनसाठी एच पण डायरेक्ट आपण ते घ्यायचं नाही कारण की तुम्हाला अपवाद दिलेले आहेत अपवाद काय पहिला जर संख्या गैरशून्य गैरशून्य म्हणजे काय शून्य नसलेली जर संख्या गैरशून्य विषम अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे वाय आणि हॅश अशा प्रकारे संकेतबद्ध केले जाते आता ही जी संख्या आहे तर या संख्येतील पहिला जो अंक आहे तीन तर हा तीन हा विषम संख्या येतो आणि शेवटचा अंक सात हा सुद्धा विषम संख्या येतो म्हणजे पहिला अपवाद काय सांगतो की जर पहिली आणि शेवटची दोन्ही संख्या जर विषयम असतील तर तुम्हाला काय करायचं आहे अनुक्रमे पहिल्यासाठी पहिल्या अंकासाठी वाय घ्यायचं आहे आणि शेवटच्या अंकासाठी हॅश घ्यायचं आहे म्हणजे या दोन्ही संख्ये इथे काय विषयम दिलेले पहिल्या आणि शेवटची म्हणजे या तीनसाठी आता तीनसाठी तुम्हाला यच जरी दिलेलं असलं पण अपवादानुसार तुम्हाला काय करायचं आहे तीनच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे तुम्हाला इथे हॅश घ्यायचं आहे आणि शेवटच्या ठिकाणी काय नाही हॅश नाही इथे सॉरी तर तीनसाठी तुम्हाला पहिला जो अंक आहे त्याला वाय घ्यायचं आहे म्हणजे तीनच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे वाय घ्यायचं आहे इथे ठीक आहे आणि जो शेवटी आहे त्यासाठी काय घ्यायचं आहे सातसाठी काय घ्यायचं आहे तुम्हाला हॅश घ्यायचं आहे म्हणजे ऑप्शनमध्ये जर बघा तुम्ही सुरुवातीला वाय आणि शेवटी हॅश असणारे फक्त एकमेव ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे आता जर मधले पदं जर बघायचे असेल तुम्हाला तर मधल्या पदांचा संकेत अंक इथूनच घ्यायचा तुम्हाला आठसाठी डॉलरचं साईन आहे बघा इथे नऊसाठी साठी काय घेतलेलं आहे एल आहे कॅपिटल एल वनसाठी एस घेतलेलं आहे आणि सहासाठी काय घेतलेलं आहे तिथे पर्सेंटेजचं साईन आहे म्हणजे बघा ऑप्शन नंबर ए वाय आहे डॉलरचं साईन आहे एल पण आहे एस आहे पर्सेंटेजचं साईन आणि हॅश म्हणजे ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर दोन सरासरी काढा इथे काही तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांची तुम्हाला सरासरी काढायची आता ह्या जर सर्व लगत जर असतं तर आपण इथे काहीतरी शॉर्ट ट्रिक्स वापरू शकलो असतो पण इथे तसं नाही आहे इथे अठ्ठ्याऐंशी आहे इथे एकोणनव्वद इथे नव्वद आणि इथे परत चौसष्ट आहे आणि इथे परत वेगळी संख्या आहे सत्याहत्तर नंतर इथे शेवटी नव्वद आहे तर सरासरी केव्हा काढता असतो आपण सरासरीमध्ये काय करावं लागतं की तुम्हाला जेवढ्या काही संख्या दिलेल्या असे असेल त्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत ना तेवढेच नंबर तुम्हाला छेदामध्ये घ्यायचे आहेत म्हणजे त्याने त्याला भागायचं आहे आता इथे बघा काय करावं लागेल तुम्हाला अठ्ठ्याऐंशी अधिक एकोणनव्वद अधिक नव्वद अधिक चौसष्ट अधिक सत्याहत्तर अधिक नव्वद आता या सर्व संख्या घेतल्या आता एकूण संख्या तुम्हाला छेदामध्ये घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण संख्या किती सहा म्हणजे या संख्यांची बेरीज करायची आणि त्या संख्येला कशा या सर्व संख्यांना कशाने भागायचं मग तर एकूण संख्येने एकूण संख्या आप किती आपल्याकडे सहा आता यांची जर बेरीज पाहिली तुम्ही अंशातील संख्यांची बेरीज मिळते तुम्हाला चारशे अठ्ठ्याण्णव आणि छेदामध्ये सहा आता चारशे अठ्ठ्याण्णवला जर सहाने भागले तर याचं उत्तर मिळते तुम्हाला त्र्याऐंशी म्हणजे तुम्हाला सरासरी किती मिळते त्र्याऐंशी सरासरी मिळते तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर तीन एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती सहा तासामध्ये पूर्ण करते तिने अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तासामध्ये पहिले अंतर कापले आणि दुसरे अंतर साठ किलोमीटर प्रति तासाने कापले तर बसद्वारे एक कापलेले एक कापले एकूण अंतर किती आहे ते तुम्हाला इथे काढायचे म्हणजे इथे काय झालेलं आहे इथे पहा या पद्धतीने आता समजा इथे ए आहे हे हे स्थानक आहे आणि इथे बी स्थानक आहे तर हे जे अंतर आहे हे अंतर किती सहा तासात ते पूर्ण कम्प्लीट केलेले ठीक आहे पण आहे काय की, की बरोबर अर्धा भाग एपासून इथपर्यंत हा जो अर्धा भाग आहे तर इथे वेग काय होता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर पर हवर आणि हा जो अर्धा भाग होता इथे वेग काय होता साठ किलोमीटर पर हवर म्हणजेच काय ताशी वेग आहे ठीक आहे पण तुम्हाला इथे काय करायला सांगितलं की ए पासून बी पर्यंतचं अंतर किती आता अंतर काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो सुरुवातीला फॉर्म्युला असा असतो वेग बरोबर भागेला वेळ वेळ किंवा काळ पण तुम्हाला अंतर काढायचं आहे मग काय करावं लागेल हा वेळ इकडे जाणार गुणाकारात वेगाला अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ म्हणजे आता बघा तुमच्याकडे वेळ तर आहे सहा तास फक्त तुम्हाला वेग काढायचा पण वेग कसा दिला आहे इथे अर्धा जे अर्धा अंतर आहे त्याचा वेग अठ्ठेचाळीस आहे आणि उरलेल्याचं साठ आहे म्हणजे तुम्हाला याचं ॲव्हरेज काढावं लागणार आहे सरासरी काढावं लागेल आणि सरासरी कसं काढतो आपण ते या टाईपची उदाहरणं कशी असतात समजा ए ही व्यक्ती बी या ठिकाणी गेली अठ्ठेचाळीस किलोमीटर तास ही वेगाने आणि परत बीपासून एपर्यंत आली साठ किलोमीटर पर वेगाने अशा पद्धतीचे ते क्वेश्चन आहेत फक्त इथे अर्धा भाग केलेला आहे तर तुम्हाला याची सरासरी कशी मिळणार आहे सरासरी कशी मिळते तुम्हाला वेग कसा मिळणार आहे याची सरासरी मिळेल तुम्हाला दोन गुणीला एक्स गुणीला वाय आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय हा आपण शॉर्ट ट्रिक्स वापरत असतो एक्स म्हणजे काय पहिला वेग आणि वाय म्हणजे दुसरा वेग तर इथे दोन गुणीला तर पहिला वेग किती अठ्ठेचाळीस आहे आणि दुसरा किती साठ आहे ठीक आहे आणि छेदामध्ये अठ्ठेचाळीस अधिक साठ तरी ते याला असंच ठेऊ आपण दोन गुणेला अठ्ठेचाळीस गुणेला साठ आणि छेदामध्ये अठ्ठेचाळीस आणि साठ हे किती होतात हे होतात एकशे आठ आता इथे रूप द्यायचं आहे तुम्हाला तर संक्षिप्त रूप बाराने जाते इथे बार चोक अठ्ठेचाळीस होतात आणि बारण एकशे आठ ठीक आहे अजून इथे तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा आणि हा शून्य म्हणजे इथे वीस होतील आता इथे किती राहिले आहेत मग इथे दोन आहे तिथे चार आणि हे वीस ठीक आहे बेदोनी सॉरी दोन गुण्याला चार हे आठ होतात आठ दोन्ही सोळा आणि हा शून्य म्हणजे हे होतात एकशे साठ होतात आणि छेदामध्ये तीन आहेत म्हणजे आता वेग किती मिळाला एकशे साठ छेद तीन ठीक आहे आणि आपल्याला अंतर काढायचं आता याच्यामध्ये तुम्हाला किमती ठेवायचे आहेत फक्त हे अंतर बरोबर वेग किती आपल्याकडे वेग आहे एकशे साठ छेद तीन गुणेला वेळ किती वेळ आहे सहा तास गुणेला सहा तीन क तीन तीन दोन्ही सहा एकशे साठ गुणेला दोन बरोबर सोळ दोन्ही बत्तीस होतात आणि हा शून्य इथे ठेवून द्यायचा म्हणजे किती मिळते तुम्हाला तीनशे वीस किलोमीटर म्हणजे एपासून बीपर्यंतचं अंतर किती असणार आहे मग हे तीनशे वीस किलोमीटर तर ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट अँसर असणार आहे क्वेश्चन नंबर चार दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते जर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर चारास सात असेल तर, तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा आता इथे तुम्हाला एक गुणोत्तर दिलेले चारास सात आजच्या वयाचा आणि त्यांच्या वयाचा फरक तुम्हाला इथे काढायचा आहे आता हा जो क्वेश्चन आहे हा दोन पद्धतीने सॉल्व होतो आपली एक रेग्युलर पद्धत आणि शॉर्ट ट्रिक्स वापरून तुम्ही याचं काही सेकंदात उत्तर काढू शकता अगोदर रेग्युलर पद्धत पाहू आणि नंतर शॉर्ट ट्रिक्स आता इथे काय सांगितलं तुम्हाला दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते जर त्यांचे वर्तमान वयाचे गुणोत्तर चारच सात आहे तर आजचे वयाचं गुणोत्तर चारच सात आहे तर असं समजू आपण सुषमाचे वय चार एक्स मानू आणि रेशमाचे वय सात एक्स समजा सुषमाचे आजचे वय काय म्हणायचे आपल्याला चार एक्स मानू ठीक आहे आता जर आजचे वय चार एक्स असेल तर इथे काय म्हटलं दहा वर्षापूर्वी तर दहा वर्षापूर्वीचे वय किती आहे मग ते या चार एक्समधून किती दहा वजा करावं लागतील हे झालं दहा वर्षापूर्वीचं वय ठीक आहे तसंच या पद्धतीने आता कोणाचं वय घ्यायचं तुम्हाला रेशमाचे रेशमाचे आजचे वय ते किती आहे सात एक्स ठीक आहे आता रेशमाचे दहा वर्षापूर्वीचं वय काय असणार मग सात एक्स वजा दहा आणि यासोबत चा तुम्हाला एक गुणोत्तर असं सांगितलंय इथे एक गोष्ट अशी सांगितली की दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते म्हणजे पहा आजचे आता दहा वर्षापूर्वी सुषमाचे वय काय होते चार एक स्वजा दहा चार एक स्वजा दहा आणि हे कशाच्या बरोबरीत होते रेशमाच्या वयाच्या अर्धे होते रेश्माचे वय काय होते दहा वर्षापूर्वी सात एक स्वजा दहा म्हणजे ते जर अर्धे केले तर कोणाचं वय मिळत होतं तुम्हाला सुषमाची आणि सुषमाचे वय काय होतं मग त्यावेळेस चार एक स्वचा दहा हे कोणाच्या बरोबरीत असेल मग रेशमाच्या अर्ध्या वयाच्या सात एक स्वजा दहा म्हणजे याला दोन्ही ने लागेल हे झालं अर्ध वय आता हे समीकरण सोडवा आणि एक्स ची किंमत काढायचे तर हे दोन इकडे जाऊ दे म्हणजे इकडे गुन्हा देतील अशा पद्धतीने दोन गुन्ह्याला चार एक स्वजा दहा आणि इकडे काय राहील फक्त सात एक स्वजा दहा आता दोन ने याला गुणायचे बेचोक आठ एक्स बेदावी वीस ठीक आहे आणि इकडे काय असेल मग सात एक्स वजा दहा सात इकडे घेऊन येऊ सात एक्स आणि हे वजा वीस इकडे जाऊ देऊ म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला आठ एक्स वजा सात एक्स बरोबर इकडे वीस इकडे आल्यानंतर अधिक होतील वीस आणि हे वजा दहा म्हणजे इथे पहा काय माहिती आहे तुम्हाला आता आठ एक्समधून सात एक्स गेल्यानंतर किती राहील फक्त इथे एक्स राहतोय आणि वीसमधून दहा गेल्यानंतर दहा म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली तुम्हाला दहा पण तुम्हाला काय काढायला सांगितलं की त्यांच्या वर्तमान वयामधील फरक तर आजचे वय किती आहे सुषमाचे सुषमाचे आजचे वय चार एक्स तर इथे काय करायचं आहे चार गुणीला दहा म्हणजे हे किती होतात हे होतात चाळीस आणि रेशमा रेश्माचे आजचे वय किती सात एक्स तर इथे सात गुणीला दहा हे किती होतात सत्तर आणि यांचा जर फरक घेतला तुम्ही तुम्हाला वयाचा फरक विचारला आहे ना मग सत्तरमधून चाळीस गेली तर किती राहतात फक्त तीस तीस वर्ष तर मग यांचा वयाचा फरक किती मिळतो तुम्हाला तीस वर्ष तर उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन नंबर डी तीस वर्ष ही झाली रेग्युलर पद्धत आता शॉर्ट ट्रिक्स कशा पद्धतीने वापरायची आता इथे पा गुणोत्तर काय दिलेलं आहे चारास सात आणि तुम्हाला फरक विचारलेला आहे ठीक आहे हे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे चार सात आणि आजच्याच वयातील वर्तमान फरक तुम्हाला विचारला आहे मग चार वजा सॉरी सात वजा चार किती होतात तीन होत आहे ठीक आहे म्हणजे आज जे गुणवत्तर आहे फरकाचं तेच गुणवत्तर तुम्हाला दहा वर्षापूर्वीसुद्धा मिळणार आहे म्हणजे याचा अर्थ काय की या तीनने हे जे चार ऑप्शन दिलेले तर ज्या संख्येला या तीनने भाग जाणार आहे तर ती संख्या त्या म्हणजे आताच्या वयामधील तो फरक असणार आहे कारण आजचं जे गुणोत्तर आहे तेच दहा वर्षापूर्वी तसंच त्या फरकाचं गुणोत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे मग इथे असा कोणता ऑप्शन आहे वीसला तर भाग जात नाही पंचवीसला पण जाणार नाही अठ्ठावीसला पण जाणार नाही एकमेव तीस ही संख्या अशी की तीसला तीनने भाग जाणार आहे म्हणून ऑप्शन नंबर डी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर पाच जॉनचे वय हे मार्टिनच्या चार पट आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज पन्नास होती आता त्यांचे वय काय असेल इथे काय सांगितलं की जॉन जॉनचे वय हे मार्टिनच्या चार पट आहे आता इथे आपण असं समजू की मार्टिनचे वय एकच आहे काय समजा समजा मार्टिनचे आजचे वय एक्स आहे ठीक आहे जर मार्टिनचे वय आजचे एक्स असेल तर पाच वर्षापूर्वी त्याचे वय काय असेल पाच वर्षी त्याची पाच वर्षापूर्वी त्याची वय असेल एक्स वजा पाच असेल ठीक आहे त्याच पद्धतीने आता जॉनचे वय पा जॉनचे आजचे वय जॉनचे काय मिळणार कारण इथे काय म्हटलं की चार पट आहे तर माटींचे वय काय घेतले आजचे एक्स तर जॉनचे वय त्याचे मग चार पट मिळणार तुम्हाला म्हणजे एक्सचे ची चार एक्स होतील आणि पाच वर्षापूर्वी त्याचे वय काय असेल मग चार एक्स वजा पाच ठीक आहे आता पुढे काय म्हटलं अजून पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज पन्नास होती किंवा पाच वर्षापूर्वी तर पाच वर्षापूर्वी हे त्यांची वये आहेत तर यांची बेरीज करून ती किती मिळते पन्नास म्हणजे समीकरण काय मिळेल तुम्हाला एक्स वजा पाच अधिक चार एक्स वजा पाच बरोबर पन्नास आता हे समीकरण सोडवायचं आणि एक्सची किंमत काढायची तर इथे काय मिळेल तुम्हाला इथे बघा एक्स अधिक हा चार एक्स आणि हा पाच वजा पाच हा एक वजा पाच हे जे ब्रॅकेट आहे ते कौंस निघून जातील इकडे पन्नास राहतील मग आता इथे काय माहिती आहे एक्स अधिक चार एक्स हे होतात पाच एक्स आणि हे वजा पाच वजा पाच वजा दहा होतील इकडे पन्नास हे वजा दहा इकडे जाऊ देऊ आपण उजव्या साईडला म्हणजे इथे काय राहील पाच एक्स बरोबर पन्नास इकडे आल्यानंतर अधिक दहा होतील ते ठीक आहे म्हणजे पन्नास अधिक दहा हे साठ तुम्हाला एकशी किंमत काढायची म्हणजे एका येईल हे पाच गुणाकारात इकडे भागाकारात जातील साठ छेद पाच संक्षिप्त रूप द्या पाच एक पाच बारा पंच साठ म्हणजे इथे बारा येतील आणि एक्सबरोबर किती मिळतात तुम्हाला बारा पण तुम्हाला विचारलं काय त्यांचे वय काढा त्यांचे वय पाहिजे तुम्हाला मार्टिनचे वय किती मार्टिनचे आपण सरळ सरळ एक्स मानले होते म्हणजे मार्टिनचे वय किती झाले बारा आणि जॉनचे वय काय असणारे जॉनचे वय मार्टीनचे चारपट म्हणजे चार गुणिले एक्स म्हणजे चार गुणिले बारा किती मिळतात बार चौक अठ्ठेचाळीस <laughs> म्हणजे मार्टिनचे वय मिळाले तुम्हाला बारा आणि जॉनचे अठ्ठेचाळीस तर असा ऑप्शन पहा ऑप्शन नंबर ए अठ्ठेचाळीस आणि बारा जॉनचे वय अठ्ठेचाळीस आणि मार्टिनचे बारा आता ही झाली आपली रेग्युलर पद्धत आता जर शॉर्ट ट्रिक्स जर जायचं म्हटलं तर ऑप्शन थ्रू जायचं तुम्हाला एक गोष्ट इथे सांगितलं की जॉनचे वय हे मार्टींच्या चारपट आहे हीच गोष्ट महत्त्वाची म्हणजे मार्टिनचे चा चारपट आहे जॉनचे वय तर मग इथे पहा अशी संख्या पाहिजे की ती दुसऱ्याचे चारपट असायला पाहिजेत ठीक आहे आता अठ्ठेचाळीस ही बाराचे चारपट आहे तिथे बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे हेच तुमचं उत्तर व्हायला पाहिजे आता इथे तू असा कोणताच ऑप्शन मिळत नाही इथे बार चौक अठ्ठेचाळीस होतात हे पंचेचाळीस आहे तर इकडे कुठलाच ऑप्शन तुम्हाला तसा मिळत नाही तर ऑप्शन नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर सहा राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते पाच टक्के नाफ्याने विकले संजीवने परत ते मनीषाला चार टक्के नाफ्याने विकले आणि मनीषने पाच हजार चारशे साठ रुपये प्रदान केले म्हणजे पाच हजार चारशे साठ रुपये त्याला दिले तर राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले ती केले त्यावेळेसची ती मूळ किंमत काढा आता तुम्हाला मूळ किंमत काढायची आता ह्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे ऑप्शन दिलेले आहे तर ऑप्शन थ्रू आपल्याला याचं उत्तर काढावं लागणार आहे ठीक आहे तर मग आता इथे जी किंमत दिलेली आहे शेवटची ती किती आहे पाच हजार चारशे साठ रुपये तर शक्यतो असा ऑप्शन पाहू पा। आपण की याच्यात जवळपासचा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे जवळपास सी आणि डी हे जास्त जवळ आहे ठीक आहे पण मग यामध्ये सीच घेऊ आपण कारण शेवटी शून्य शून्य कॅल्क्युलेशनला सोपं जातं म्हणजे असे अशी जे ऑप्शन असतात ते आन्सर असण्याचे जास्त चान्सेस असतात तर आता इथे तुम्हाला काय करायचे तर या ऑप्शनचे पहिले तुम्हाला पाच टक्के काढायचे आणि पाच टक्के काढून परत त्या संकेत याच संकेत मिळून परत त्याची चार टक्के काढायची म्हणजे असं सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते पाच हजार चारशे साठ रुपये यायला पाहिजे जर ते येत असेल तर तो ऑप्शन आपला उत्तर असणार आहे आता इथे आपण पाच हजार घेऊया ठीक आहे आता सुरुवातीला काय करावं लागणार आहे मग पाच हजारचे तुम्हाला पाच टक्के करावे लागेल समजा जर आपण ती संख्या जर पाच हजार म्हटलं तर मग ते घड्याळ पाच हजारला खरेदी केलं आणि ते संजीवला पाच टक्के ना विकलं तर मग हे जे पाच टक्के काढावं लागणार तुम्हाला तर पाच हजारचे पाच टक्के म्हणजेच काय पाच हजार गुन्ह्याला पाच आणि छेदामध्ये किती शंभर ठीक आहे हे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल जर झाली तर पाच पाच पंचवीस आणि हा एक शून्य म्हणजे पा पाच हजारचे पाच टक्के म्हणजे दोनशे पन्नास ठीक आहे म्हणजे इथे किती मिळते तुम्हाला पाच हजार अधिक दोनशे पन्नास हे किती होतील पाच हजार दोनशे पन्नास म्हणजे पहा ते घड्याळ संजीवला विकल्यानंतर पाच टक्के जो नफा होतोय मग त्यांना किती लिखले असेल ते पाच हजार दोनशे पन्नासला ठीक आहे मग संजीवने परत ते विकले कोणाला मनीषला चार टक्के नफ्याने म्हणजे परत या पाच हजार दोनशे पन्नासचे तुम्हाला चार टक्के काढायचे तर ते किती मिळतात पाच हजार दोनशे पन्नास गुन्हेला चार कारण चार टक्के काढायचे म्हणून गुन्ह्याला चार आणि छतामध्ये शंभर हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल होणार ठीक आहे तर इथे काय करा म्हणून नंतर इथे बे दोन्ही चार बे पंच दहा आणि पाचने परत पाचशे पंचवीसला जर भागलं तर इथे एकशे पाच मी येतील तुम्हाला पाच एक पाच हे पाच एक पाच नंतर हे दोनला भाग जात नाही म्हणून शून्य द्यायचं पाच शून्य शून्य नंतर पंचवीस पाचपाचा पंचवीस तर इथे एकशे पाच होतील म्हणजे इथे एकशे पाच गुन्हेला दोन किती मिळतात तुम्हाला दोनशे दहा आता ही जी दोनशे दहा म्हणजेच किती चार टक्के पाच हजार दोनशे पन्नास इथे त्याच्यामध्ये मिळवायची तुम्हाला आता परत पाच हजार दोनशे पन्नासमध्ये हे चार टक्के मिळवा आता दोनशे दहा हे किती यायला पाहिजेत एवढे यायला पाहिजेत तर येतात पहा हे शून्य पाच न एक सहा दोन दोन चा, चार आणि हे पाच किती मिळत आहेत पाच हजार चारशे साठ रुपये म्हणजे हे ही संख्या तुम्हाला मिळाली म्हणजे मनीषने एवढे पैसे दिलेत तर ते अशा पद्धतीने येतात तर आपण जी मूळ किंमत मांडली ती किती मांडली ती पाच हजार तर मग तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी पाच हजार या पद्धतीने तुम्ही ऑप्शन थ्रू याचं उत्तर काढायचं आहे क्वेश्चन नंबर सात वगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा आता अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं हे सर्व अंक म्हणजे सर्व अल्फाबेट मोजून घ्यायचे आणि त्यांची ज्या जा रिक्कामी जागा आहेत त्या पण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहेत ठीक आहे तर या सोळा आपण तीन तीनच्या ग्रुपमध्ये मांडल्या येते इथे तीनचा ग्रुप इथे तीन इथे तीन इथे तीन इथे तीन आणि शेवटी एक उरते ती एका साईडला घेतली आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी लाईन आहे यामध्ये तुम्हाला फक्त जेडच दिसतील या लाईनमध्ये जेडच आहे आणि या लाईनमध्ये सुद्धा झेड आहे आणि या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स दिसतो आहे आता इथे इथे काय घ्या ना इथे झेडच्या लाईनमध्ये इथे झेड आलेला आहे इथे पण जेड म्हणजे याचा अर्थ काय की इथे झेड असला पाहिजे इथे एक्सची लाईन पहा इथे एक्स आहे म्हणजे इथे पण एक्स असणार आहे इथे पण एक्स आहे म्हणजे इथे पण एक्स असं असणार आहे आणि झेडची लाईन पहा इथे सर्व झेड झेडच आहे म्हणजे इथे झेड घ्यायचं आहे आणि इथे एक्सच्या लाईन सर्व एक्स एक्स आहे म्हणजे इथे पण एक्सच असेल आणि इथे झेडच्या लाईनमध्ये झेडच आहे म्हणजे इथे पण झेड म्हणजे इथे पा तुम्हाला काय मी ते सुरुवातीला घेतला आपण झेड नंतर घेतले दोन एक्स हा एक्स आणि हा एक्स नंतर परत झेड नंतर परत एक्स आणि नंतर शेवटी झेड असा ऑप्शन पा झेड डबल एक्स झेड एक्स झेड तर ऑप्शन नंबर सी पहा झेड डबल एक्स झेड एक्स झेड तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर आठ जर क्वेश्चनला एन एक्स बी व्ही क्यू डबल एल क्यू असे लिहिले जात असेल तर ॲन्सरला कसे लिहिले जाईल आता मी काय केलं आहे इथे ए बी सी डी लिहून घेतलेली आणि इथे क्वेश्चन हा शब्द उभ्या पद्धतीने लिहून घेतला आणि त्याच्या समोर हा त्याचा कोडिंग शब्द ठीक आहे आता इथे काय केलेलं आहे क्यूपासून एन आलेलं आहे तर इथे क्यू पा तर एक दोन तीन पदे जर आलात तुम्ही म्हणजे वजा तीन तीन पदे मागं आलात तर एन मिळतोय तुम्हाला आणि यू नंतर एक्स आलेला आहे यू एक दोन तीन अधिक तीन तर तुम्हाला इथे एक्स मिळतोय तर याच पद्धतीने ही सायकल चालत राहणार इथे वजा तीन इथे अधिक तीन इथे वजा तीन इथे अधिक तीन इथे वजा तीन आणि इथे अधिक तीन या पद्धतीने ठीक आहे तर तुम्हाला आता तिसरेही पद पाहून घ्या वाटलं असतं ईवरून बी आलेलं आहे तर ई एक दोन तीन म्हणजे वजा तीनच झालेली आहे ठीक आहे तर या पद्धतीने तर हीच कंडिशन इकडे पण अप्लाय होते इथे वजा तीन करा इथे अधिक तीन इथे वजा तीन इथे अधिक तीन इथे वजा तीन इथे अधिक, 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 अधिक तीन तर इथे काय मिळेल तुम्हाला ए एपासून तीन पदे मागायचं आहे इथे ए तर उलट इकडे यायचं एक दोन तीन इथे एक्स मिळतोय नंतर एन अधिक तीन करा एक दोन तीन इथे क्यू मिळेल वजा तीन एसपासून एक दोन तीन पी एन आर अधिक तीन डब्ल्यूपासून एक दोन तीन जेड ईपासून वजा तीन ई एक दोन तीन बी आणि शेवटी आर अधिक तीन करा एक दोन तीन यू काय मिळते तुम्हाला एक्स क्यू पी जेड बी यू ऑप्शन नंबर आए, आए, बी, आए, यू बी एक पा एक्स आय क्यू आय पी आय जेड आय बी आय आणि यू आय तर ऑप्शन नंबर बी हे तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर नऊ जर एका शहराची लोकसंख्या दर साल पंधरा टक्के वाढते जर त्यांची लोकसंख्या एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आठ हजार होती तर ती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये किती असेल म्हणजे पहा दरवर्षी कितीने वाढ होते पंधरा टक्क्यांनी आणि एकोणीसशे पंच्याण्णवला किती होती एकोणीसशे पंच्याण्णवला होती आठ हजार तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये किती असेल हे तुम्हाला सांगायचं आहे आता इथे पहा एकोणीसशे शहाण्णवला किती असेल तर एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे आठ हजारचे पंधरा टक्क्याने वाढवणार आहे तर आठ हजारचे तुम्हाला पंधरा टक्के करायचे म्हणजे गुन्ह्याला पंधरा आणि शेतामध्ये शंभर हे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल पंधरा आठ एकशे वीस आणि हा शून्य म्हणजे आठ हजारमध्ये कितीने वाढवते बाराशेने आठ हजार ह्याच्यामध्ये बघा आठ हजार अधिक बाराशे हे किती किती होणार आहे ते हे नऊ हजार दोनशे म्हणजे बघा एकोणीसशे शहाण्णवला नऊ हजार दोनशे एवढी लोकसंख्या असणार आहे आता तुम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णवला किती असेल तर याचेच नऊ हजार दोनशेचे पंधरा टक्के घ्यायचे परत नऊ हजार दोनशे गुन्हेला पंधरा आणि छेदामध्ये शंभर हे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा पंधरा दोन्ही तीस तीसशे शून्य आठशे तीन परत पंधरा नाव एकशे पस्तीस आणि तीन एकशे अडतीस किती होतात तेराशे ऐंशी म्हणजे ते एकाच्यामध्ये मिळवायचे तुम्हाला ब्यान नऊ हजार दोनशेमध्ये नऊ हजार दोनशे अधिक तेराशे ऐंशी किती होता ते हे नऊ हजार आणि हे एक हजार हे झाले दहा हजार आणि इकडे पा दोन हे दोनशे आणि हे तीनशे ऐंशी किती पाचशे ऐंशी होतात जे दहा हजार पाचशे ऐंशी तर बघा एकोणीसशे सत्त्याण्णवला किती लोकसंख्या असेल दहा हजार पाचशे ऐंशी तर ऑप्शन नंबर ए दहा हजार पाचशे ऐंशी हे तुमचं करेक्ट ॲन्सर असणार आहे इथे आता शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर दहा दुकानामध्ये एक किलोग्रॅम टोमॅटोची किंमत चौदा रुपये आहे शिलाला तीन पूर्णांक एकशे दोन किलोग्रॅम टोमॅटो हवे आहेत तर तिला यासाठी किती खर्च येईल आता इथे ये बघा एका किलोग्रॅमची टोमॅटोची किंमत चौदा रुपये एक किलोग्रॅमची किती आहे चौदा रुपये ठीक आहे आणि तिला किती घ्यायचे तीन पूर्णांक एकशे दोन तीन पूर्णांक एकशे दोन म्हणजे काय तीन किलो आणि वरती अर्धा किलो ठीक आहे तर मी इथे बघा एक किलोचे चौदा तर मग तीन किलोचे किती होणार तीन किलोचे किती मिळतील तुम्हाला तीन गुन्ह्याला चौदा करावा लागेल आणि चौदा तिने किती होतात बेचाळीस म्हणजे इथे तीन किलोसाठी बेचाळीस रुपये लागतील आणि इथे बघा एक किलोसाठी चौदा तर मग अर्धा किलोसाठी किती असेल अर्धा किलोसाठी सात चौदाची निम्मे म्हणजे इथे काय करावं लागेल मग बेचाळीसमध्ये किती मिळवायची तुम्हाला अधिक सात बेचाळीस अधिक सात किती देतात एकोणपन्नास म्हणजे बघा साडेतीन किलो टोमॅटोसाठी तिला किती रुपये मोजावे लागतील एकोणपन्नास रुपये तर ऑप्शन नंबर बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे तर अशा पद्धतीने आजचे जे दहा क्वेश्चन होते आपण ते कम्प्लीट केलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दहा क्वेश्चन घेऊ त्यामध्ये काही बुद्धिमत्तेचे क्वेश्चन असतील काही गणिताचे क्वेश्चन असतील आणि हे सर्व क्वेश्चन आहेत ना हे दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये जो ऑनलाईन पेपर झालेला होता तर त्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत आता एक भरती कधी येणार ॲड कधी येणार हे आपल्याला कन्फर्म नाही तर त्या अगोदरच आपण हे सर्व विश्लेषण पाहून घेतो आहे ठीक आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद